तर आत्ता आपण जे 21व्या शतकात आपण आलेलो आहे हा जो पृथ्वीचा अंत होणार आहे याच्याकडे चाललोय हे यातून वाचण्यासाठी आपल्याला काहीतरी करणं आवश्यक आहे मग हे कसं करता येईल तर स्थानिक पातळीवर या सगळ्याची उत्तर आहेत शेतीबद्दल आपल्याला उदय सांगता येईल लक्षात घ्या आता जी शेतीची वाटचाल चालली आहे ती कॉर्पोरेटायझेशनकडे यंत्राची शेतकरी यंत्रच सॅटेलाइटचा उपयोग शेती पूर्णपणे काचेच्या भिंतीमध्ये शेती आणि त्यामुळे त्याचं उत्पादन जर जास्त झालं तर कदाचित आपल्या अन्नाचा उपयोग होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खरं तर हा इशारा आहे की तुम्ही एकत्र येऊन शेती करणं आवश्यक आहे तुमच्या 1.5-2 एकराची शेती ही टिकणारी नाही आहे समूह शेती ही आवश्यक आहे तुम्ही कॉर्पोरेट म्हणा सहकारी म्हणा कशी करा अन्यथा तुम्ही टिकू शकणार नाही हा संदेश आहे आणि दुर्दैवानं त्या काळामध्येच आपल्या जातीच्या अस्मिता छोट्या जातीच्या भिंती ह्या खूप वाढत आहेत म्हणजे आपण काळानुरूप आव्हान देण्यासाठी जे आपल्याकडे बुद्धिमत्ता पाहिजे ती नाही आहे म्हणून ही आव्हानं अधिक जटिल होत आहेत याला उत्तर शहरामध्ये पण आहेत आता हरित शहर जगामधल्या 100 हरित शहरामध्ये भारतातलं एकही शहर नाही आहे आणि जगातल्या 100 गलिच्छ शहरामध्ये भारतातले 20 शहर आहेत म्हणजे हवा वाईट पाणी वाईट सगळंच आपली राजधानी त्यात सगळ्यात अग्रभागी आहे मग इतर देशांमध्ये फ्लायओव्हर पाडून टाकतायत शहरं ही मोटारींसाठी की माणसासाठी आणि ती चांगली चालली शहरं आपले नेते अधिकारी तिकडे जाऊन येतात पण इकडे काही करत नाही हे जोपर्यंत आपण विचारणार नाही हरित इमारती ग्रीन बिल्डिंग्स म्हणजे अंतिमतः आपल्याला फक्त 2 गोष्टीत बोलायला लागणार आहे कोणत्याही व्यक्तीचं कुटुंबाचं संस्थेचं उद्योगाचं गावाचं शहराचं कार्बन पदचिन्ह काय किती कार्बन फुटप्रिंट किती ही ग्रेटा नावाची छोटी मुलगी का गेली माहिती आहे का तिला माहिती होतं की विमानाच्या प्रवासातनं गेल्यानंतर साधारणपणे प्रत्येक माणसामग 50 टन कार्बन डायऑक्साइड सोडला जाईल न्यूयॉर्क ते लंडन म्हणून ती सोलार पॅनल असलेल्या जहाजातनं तिने 21 दिवस प्रवास केला त्याच्यामध्ये स्वयंपाकघर नव्हतं त्याच्यामध्ये शौचालय नव्हतं तरी देखील या मुलीने आत्ता ती अमेरिकेतनं स्पेनला परत जहाजातनं गेली आहे आणि याचा लहान मुलांवर परिणाम होतो ते वडिलांच्या मागं लागतात आईच्या मागं लागतात की आपला आहार म्हणजे तुमचा गहू येतोय कुठनं तुमची ज्वारी येते कुठनं तुमचा मका येतोय कुठनं तुमचा पिझ्झा येतोय कुठनं या प्रत्येकाच्या कार्बन फुटप्रिंट मोजा आणि त्या कमी करा हाच खरा इथून पुढचा महत्त्वाचा संदेश असणार आहे ज्याच्याकडं आपण अजून म्हणजे जवळसुद्धा गेलेलो नाही आहे आपल्या देशाच्या आर्थिक बजेटमध्ये संकल्पामध्ये हवामान बदल असा उल्लेख नाही आहे राज्याच्या पण नाही आहे हवामान समायोजन असा विषय नाही आहे पण तिकडे इतक्या बारकाईने विचार केला जातो की प्रत्येक ठिकाणी तुम्ही बरं तरुण मुलांना कशी चालना मिळते बघा पॅरिसच्या कॉन्फरन्समध्ये तिथं त्यांनी सायकल ठेवली होती सायकल चालवली तर मोबाईल चार्ज सायकल चालवली तर कॉम्प्युटर चार्ज लॅपटॉप चार्ज सायकल चालवली तर ज्यूस असं तिकडं वेगळ्या पद्धतीने केलं जातं जपानमध्ये रिसायकलिंग ऑफ प्लास्टिक तुम्ही जितकं चांगलं रिसायकल कराल तितकं तुम्हाला अनुदान मिळतं अशी परंपरा तिकडं शाळा कॉलेजेस हे सगळे आणतायत म्हणजे ते हेच सांगतात की सगळ्याला उत्तर आहे घनकचरा शून्य असं युरोपमधले अनेक शहरं झालेली आहेत शून्य कचरा पूर्णपणे कार्बन फुटप्रिंट झिरोवर आणण्यासाठी ते प्रयत्नात आहेत हा सगळा तिकडच्या चर्चेचा विषय आहे आपण कुठं आहोत याचा वारंवार विचार करा आणि हे लक्षात घ्या की आपल्यासाठी दुसरं कोणीही पुढं येणार नाही आहे काळाच्या पुढं जे विचार करतात ते डॉक्टर लोहिया पाण्यासाठी तो सुरू केलं म्हणून आपण इथपर्यंत आलो पुढच्या पिढीला सांगण्यासाठी आपण काही करणार आहोत का ते जर केलं तर ती खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल आणि महत्त्वाचं सांगतो परत परत पुन्हा एकदा शेवटी की मराठवाडा हा अतिशय वाईट अवस्थेत जाणार आहे पुढच्या पिढीनं आपल्याला असंच आपलं नाव घ्यावं असं जर वाटत असेल तर इथून पुढं शक्य तितक्या लवकर आपण एकत्र काहीतरी करूया हाच निर्धार आपण बाबूजीला श्रद्धांजली वाहताना करू मला इथं बोलवलं आणि आपण बराच काळ शांतपणे ऐकलं त्याबद्दल मनपूर्वक आभार